केपटाऊन टेस्ट मध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला आहे आणि टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमराह आता टेस्ट मध्ये पदार्पण करणार आहे. अजिंक्य रहाणे आणि उमेश यादवला मात्र संधी देण्यात आलेली नाहीये. आजपासून टीम इंडियाचं आफ्रिकन चॅलेंज सुरू होत आहे. केपटाऊन टेस्ट सिरीजला सुरुवात होतीये. मात्र त्यापूर्वी एक महत्वाची बातमी, दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला आहे आणि पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले सध्या दक्षिण आफ्रिकेमधून आपल्या थेट संपर्कात आहेत. सुनंदन, काय सांगता येते? एकतर टॉस जिंकलेला आहे, कितपत प्रेशर आता टीम इंडियाला आहे, कारण हे खूप आव्हानात्मक सुद्धा असणार आहे. 25 वर्षांचा इतिहास बदलण्याची संधी आहे. अनुपमा, तू प्रेशरची बात करते. इथं तिसऱ्या बॉलवरती पहिली विकेट दक्षिण आफ्रिकेची गेली आहे आणि ते सुद्धा इन्फॉर्म बॅट्समन जीन एल्गरला भुवनेश्वर कुमारने आउट केलेलं आहे. त्यामुळे इथं प्रेशर जे आहे ते क्षणाक्षणाला बदलणार आहे आणि त्याची निशाणी आपल्याला बघायला मिळाली आहे. जबरदस्त उत्साह आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्या अजूनही थोड्याशा चालू आहेत. हा शेवटचा वीकेंड आहे सुट्टीचा आणि शुक्रवारी मॅच चालू झाली. नितांत सुंदर निसर्गरम्य अशा या न्यूझीलंड ग्राउंडवरची पहिली टेस्ट बघायला जबरदस्त गर्दी आहे आणि उत्साही आहे आणि भारतीय टीम ध्येयाने पछाडलेली आहे. अगदी सुरुवात तर छान झाली आहे सुनंदन, असं म्हणाला निश्चित हरकत नाही. आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारायचा होता. अजिंक्य रहाणेला संधी यावेळी मिळालेली नाहीये, काय ह्या सगळ्या मागे काय सांगता येईल? खरंच वाईट वाटतं, कारण अजिंक्य हा परदेशात मोठी खेळी करणारा बॅट्समन आहे. दुर्दैवाने अशी गोष्ट घडली अनुपमा की त्याचा आत्ताचा फॉर्म खूप वाईट आहे आणि दुसरीकडे रोहित शर्माचा फॉर्म फार जबरदस्त आहे, त्यामुळे अजिंक्यची वर्णी लागली नाही आणि रोहित शर्माला टीममध्ये घेतलं गेलंय करंट फॉर्मकडे बघून. आणि अजून एक गोष्ट, चांगली का वाईट हे मॅचच ठरवेल, परंतु मोठं मन पाहिजे, मोठी जिगर पाहिजे. पहिल्या टेस्ट मॅच मध्ये सगळ्यांना आम्हाला वाटत होतं की थोडस सुरक्षा पहिली बघितली जाईल, 6 बॅट्समननी भारतीय टीम मैदानात उतरेल, परंतु ही टीम अग्रेसिव्ह खेळण्याच्या विचारांनीच मैदानात उतरते हे दिसून आलंय. कारण 5 बॅट्समन, हार्दिक पांड्या हा ऑलराऊंडर, 1 विकेटकीपर आणि 4 बोलर्स, अशीच जे कॉम्बिनेशन भारतात खेळलं गेलं तर त्यांनी इकडे चालू ठेवलंय. म्हणून मी म्हणलं याच्याकरता मोठी जिगर पाहिजे. खरंय खरंय. आणि निश्चितच तुम्ही म्हटलं तसं की हे आता मॅचेस पुढे जाऊन ठरवेल की काय हा जो निर्णय आहे तो योग्य की अयोग्य. अशीच अपडेट्स प्रत्येक क्षणाक्षणाची माहिती आपल्याकडून घेत राहणार आहोत. तूर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सुदर्शन. साऊथ आफ्रिकेनं टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. पहिली विकेटही साऊथ आफ्रिकेची गेलेली आहे.